औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पंधरा ऑगस्ट रोजी पैठण रोडवरील कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी सकाळी साडे दहा वाजता रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या राणभाज्या महोत्सवामध्ये महिला तसेच महिला बचत गट आणि शेतकरी गट सहभागी होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे या राणभाज्या महोत्सवामध्ये उत्कृष्ट रानभाज्यांचे नमुने आणणाऱ्या आणि राणभाज्यांची चांगल्या प्रकारे भाजी तयार करण्याची पाककृती करणाऱ्या रा महिलांना राणभाज्यांचे उत्कृष्ट नमुने आणि उत्कृष्ट रेसिपी निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्यात आली आहे पावसाळा सुरू झाला की शेतांमध्ये तसेच शेकड़ो शेकडोने राणभाज्या उगवतात यामध्ये करटोली घोळ आंबुशी कुर्डू केणा सुरण दिंडा कुडा टाकळा पाथरी भुई आवळी कपाळ फोडी तसेच तरोटा आगडा उंबर चिगूर सराटे आणि मयाळू अशा कितीतरी राणभाज्यांची नावे सांगता येतील आपल्या पूर्वजांना या सर्व राणभाज्या माहिती होत्या आणि त्यांची पाक कशी तयार करावायची पद्धती देखील माहिती होत्या आताच्या पिढींना या भाज्यांची ओळखही नाही आणि त्यापासून भाजी कशी बनवायची याची माहिती देखील नाही आपल्या पूर्वजांचा हा ठेवा लुप्त होतो की काय याची शंका निर्माण होते या राणभाज्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या भाज्या कुठल्याही रासायनिक खत अथवा कीटकनाशकांचा वापर न केलेल्या असतात याचबरोबर त्या चविष्ट आरोग्यदायी असतात अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म या राणभाज्या मध्ये असतात या भाज्यांमध्ये आहारात बदल देखील करता येतो अशा ऋतुमाना भाज्यांची ओळख व्हावी त्यांची पाककृती रेसिपी ही नवीन पिढीला माहिती व्हावी या विक्रीस चालना मिळावी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे या उद्देशाने कृषी विभाग आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद व गांधीली यांच्या संयुक्त विद्यामाने रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या ठिकाणी अनेक शेतकरी शेतकरी गट रानभाज्या विक्रीसाठी घेऊन येणार आहेत तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रानभाज्यांचे नमुने त्यांच्या पाककृतीसह कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड येथील रानभाज्या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागानं केलंय